हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड ईव्हीएसचा सेकंड लेसन पाहणार आहोत. सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल पहा. तसेच आधीचे लेसनचे व्हिडिओ तसेच नंतरच्या लेसनचे व्हिडिओ सुद्धा चॅनेलवरती आहेत, ते सुद्धा पहा. तसेच मॅथ्सचे सुद्धा व्हिडिओ आहेत चॅनेलवरती, ते पण पहा. आणि 25% या वर्षीसाठी जो सिलेबस तुमचा स्किप झालाय त्याचे सुद्धा व्हिडिओ चॅनेलवरती आहेत, ते सुद्धा पहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करा. चला तर मग सेकंड लेसन बघूया. सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल. फर्स्ट तुम्हाला विचारलंय, कॅन यू टेल, यू विल इझिली रिकॉग्नाइज द ॲनिमल इन द पिक्चर, टेल देअर नेम्स अँड ऑल्सो देअर स्पेशल फीचर्स. म्हणजे ह्या पिक्चर आपण हे बघतोय, यातले कोणते कोणते नेम आहेत बघा, एलिफंट, स्नेक, कंगारू, सॉरी हा कंगारू नाहीये, आपल्याला हे आहे डियर, पॅरोट आणि इथे कुक्कू एक बर्ड दिलेला आहे. आणि त्याचे स्पेशल फीचर्स काय आहेत बघा, तर एलिफंट हा ह्यूज आहे, मोठा आहे, आणि पॅरोट आहे त्याचा ग्रीन कलर आहे, रेड कलरची बीक आहे त्याला. या पक्षाला आहे का? नाही. मग त्याचं हे स्पेशल फीचर आहे. आणि कुक्कू हा पक्षीचा आवाज खूप सुंदर असतो, खूप सुंदर आवाजात तो कुहू कुहू करत असतो. आणि ह्या डियरचे बघा, जे शिंग दिसतायत हे वेगळे आहेत, असे सगळ्या ह्यांचे असे असतात का? नाही. त्यांचे ह्याचे हॉर्न्स हे वेगळे आहेत, बाकीच्यांचे हॉर्न्स हे वेगळे असतात. तसंच स्नेक हा समटाईम पॉयझनस असतो आणि रेप्टाईल आहे, हे त्याचे स्पेशल फीचर्स आहेत. पुढे दिले, कॅन यू टेल नेम अस ॲनिमल दॅट फ्लाय इन द स्काय, ॲनिमल दॅट लिव्ह इन द वॉटर. म्हणजे आकाशात उडणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी, नेम्स ॲनिमल्स दॅट फ्लाय इन स्काय, कोणते कोणते फ्लाय करतात स्कायमध्ये, तर स्पॅरो आहे, पॅरोट आहे, ईगल आहे, वेगळे वेगळे बर्ड्स आहेत बरेचसे. आणि लिव्ह इन वॉटर, वॉटरमध्ये कोणते राहतात, तर फिश आहे, फ्रॉग सुद्धा राहतो, टॉर्टॉइज आहे, क्रोकोडाईल आहे. ॲनिमल दॅट आर ब्लॅक, ॲनिमल दॅट हॅव मेनी कलर्स, ब्लॅक कलरचा क्रो आहे बरोबर, आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पिकॉक आहे बरोबर. व्हेरी लार्ज ॲनिमल, व्हेरी टायनी ॲनिमल. व्हेरी लार्ज ॲनिमल आहे एलिफंट, आणि टायनी मध्ये आपण म्हणू शकतो छोटा इन्सेक्ट कोणताही घ्या किंवा छोटी स्पॅरो पण छोटी असते बरोबर. पुढे आहे, व्हेअर विल यू फाइंड अस, कुठे आम्हाला शोधाल तुम्ही किंवा आम्ही कुठे राहतो. अन ईगल फ्लाय हाय इन द स्काय, ईगल कुठे असतो, एअर मध्ये, हवेमध्ये फ्लाय करत असतो एकदम उंच आकाशामध्ये. अ काऊ वॉक्स ऑन द ग्राउंड, काऊ कुठे राहते, जमिनीवरती चालते. आणि फिश स्विम इन द वॉटर, फिश कुठे, तर पाण्यामध्ये. पुढे बघा, वी आर ऑफ डिफरंट कलर, द इग्रेट इज व्हाईट, द क्रो इज ब्लॅक, द बफेलो टू इज ब्लॅक, बट द पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर. म्हणजे बघा, बफेलो ही ब्लॅक कलरची आहे, क्रो सुद्धा ब्लॅक कलरचा असतो, इग्रेट हा व्हाईट कलरचा आहे. तसंच पिकॉकचे वेगवेगळे कलर आहेत, एकाच कलरमध्ये आहे का, तर नाही. पहा, इग्रेट हा व्हाईट कलरचा बगळा असतो आणि हा ब्लॅक कलरची बफेलो क्रो आणि हे वेगवेगळ्या कलरचे असतात. हे झाले डिफरन्स कलर. आता वी मे बी बिग ऑर स्मॉल, साईज मध्ये बघूया. आता बघा, हॉर्स अँड बुलक आर लार्ज इन साईज, द गोट अँड डॉग आर मिडियम साईज. बघा, हॉर्स किंवा काऊ हे लार्ज साईज मध्ये आहेत, गोट आणि डॉग हे थोडे छोटे आहेत बरोबर, मिडियम साईज. द माऊस अँड स्क्विरल इन स्मॉल साईज बरोबर, द माऊस अँड स्क्विरल आर स्मॉल, माऊस आणि स्क्विरल ह्या छोट्या असतात. द अर्थवर्म अँड कॉकरोच आर स्मॉलर स्टील, त्यांच्यापेक्षा स्मॉलर आहेत अर्थवर्म आणि कॉकरोच. आणि अँट आर व्हेरी टायनी इनडीड, अँट अजून छोट्या असतात बरोबर. हे झाले साईज मध्ये चेंज, मोठे छोटे छोटे. पुढे आहे, कॅन यू टेल विच ॲनिमल रन फास्ट, कोणता ॲनिमल एकदम फास्ट धावतो, माहितीये का तुम्हाला, चित्ता हा खूप फास्ट धावतो. विच ॲनिमल मूव स्लोली, कोणता ॲनिमल, डियर सुद्धा खूप फास्ट धावतो. विच ॲनिमल मूव स्लोली, तर टॉर्टॉइज हा एकदम हळूहळू, किंवा स्नेल ही सुद्धा हळूहळू चालते. हू मूव इन डिफरंट वे बघूया आपण आता. स्क्विरल इज अ व्हेरी स्मॉल ॲनिमल, इट इज निंबल, इट क्लाइम अप ट्री अँड ट्री क्विकली अँड स्विफ्टली रन अलॉंग इट्स ब्रँच.
म्हणजे स्क्विरल आहे ही काय करते, स्क्विरल ही झाडावरती सहसह चढते किंवा चटपट ती चढू शकते, चपळ असते ती. तसं पुढे बघा, एलिफंट बॉडी इज बल्की, इट्स लार्ज अँड हेवी, द एलिफंट कॅनॉट रन ऍट एनी ग्रेट स्पीड. हत्ती कसा असतो, एकदम जाड जूड असतो, तो फार वेगाने पळू शकत नाही. द डिअर हॅज थीन लेग्स, इट रन व्हेरी फास्ट. डिअरचे मी सांगितलं ना, इथे खूप फास्ट राहतो, पाय खूप छोटे छोटे असतात, खूप जोरात पळू शकतो. अ फ्रॉग हिंड लेग्स आर लॉंग सो इट कॅन इझिली हॉप अँड जम्प अँड लीप. फ्रॉगचे बघा कसे असतात, लॉंग पाय आहेत, लेग्स आहेत, त्यामुळे ते पटकन उडी पण मारतात आणि टुनटुन उड्या मारत जातात थोडक्यात. पुढे बघा, आपल्याला सांगितलंय यू फाइंड अस युजफुल, म्हणजे आपल्याला उपयोग कोणाचा आपण कसा कसा करतो ते बघायचं. अॅनिमलचा, पीपल लव टू कीप अॅनिमल, आपल्याला आवड असते बघा डॉग किंवा हे पेट पाळण्याची. द डॉग गार्ड अवर हाऊस, आपण डॉग का पाळतो, आपलं आवड पण असते आणि तो आपल्या हाऊसला गार्ड सुद्धा करतो. पुढे बघा, पीपल लाईक टू कीप कॅट टू, कॅट सुद्धा आपल्याला आवडते. कॅट काय करते तर माऊस जे रॅट असतात त्यांना पकडते. काऊ बफेलो अँड गोट गिव्ज अस मिल्क, म्हणजे काऊ बफेलो आणि गोट आपल्याला मिल्क देतात. सम पीपल कीप हेन, हेन सुद्धा पाळतात, आपल्याला अंडी खायला मिळतात की नाही. वी गेट मीट मिल्क अँड एग फ्रॉम अॅनिमल, आपल्याला वेगवेगळ्या अॅनिमल पासून मीट, त्यांचं मीट खातो आपण, मिल्क आणि एग सुद्धा खायला मिळतं. मुलं हेल्प फ्रॉम विथ फार्म वर्क, बोला बघा मुलं आहेत हे शेतकऱ्याला मदत करतात. हिच्ड अ कार्ट म्हणजे ते कार्ट आहे ते ओढतात. दे कॅन ड्रॉ इझिली हेवीली बर्डन्स, म्हणजे ते वजन असतात ते थोडक्यात काय करतात, ते शेती नांगरणी करताना ऑक्स किंवा बुल जे असतात ते ह्या नांगराला बांधले जातात आणि ते पुढे पुढे चालतात आणि ह्या नांगराचा जमिनीमध्ये खोचलेले जे टोकं असतात ते सुद्धा याच्यासोबत पुढे पुढे येतात, म्हणजे ते खूप जोरात खेचायला लागतात आणि त्याच्यामुळे जमीन ही मऊ होते, नांगरली जाते. पुढे दिले, हॉर्स अँड डॉन्की टू आर यूज टू कॅरी बर्डन, म्हणजे ओझ वाढण्यासाठी ह्याचा उपयोग होतो, घोड्याचा आणि गाढवाचा. वी लुक आफ्टर द अॅनिमल्स वी कीप, वी फीड देम, आपण त्या अॅनिमलची काळजी घेतो आणि त्यांना खाऊ सुद्धा खायला देतो. वी टेक केअर ऑफ देम व्हेन दे आर इल, आपण ते आजारी असताना सुद्धा त्याची काळजी घेतो. द अॅनिमल वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस, जे आपण अॅनिमल पाळतो ते आपल्याला खूप प्रिय असतात, बरोबर ना. आपल्या घरात कॅट असेल डॉग असेल खूप आवडतात ते आपल्याला, आपण त्याच्यावरती खूप प्रेम करतो. आता हे झाले युजफुल, आता बघा आपण पहा वी द गेट क्रॅशर्स, म्हणजे मराठीमध्ये ह्याला घरघुसे म्हणतात, घरघुसे म्हणजे घरात नको असताना सुद्धा घुसतात. बघा, सम अॅनिमल एंटर अवर हाऊस इवन दो वी डोंट वॉन्ट डेम, आपल्याला नको असतात तरी पण ते आपल्या घरात येतात. माईस रॅट डिस्ट्रॉय स्टोर्ड ग्रेन, ग्रेन जे आहे ते खराब करतात. डिसाइड ऑदर इन द हाऊस, जे घरातल्या वस्तू सुद्धा खूप खराब करतात. समटाईम वी फाइंड बेडबग्स इन अवर हाऊस, दे सक अवर ब्लड, जे बेडबग्स म्हणजे ढेकून ते काय करतात, आपल्या रक्त शोषून घेतात. स्पायडर मेक कॉब वेब्स इन द हाऊस, बघा हे वेब्स बनवतात जाळी आणि मग ते घरामध्ये घाण होते त्याच्यामुळे. मॉस्किटो फ्लाईट नॅट्स अँड कॉक्रोचेस आर द न्यूसन्स, म्हणजे आपल्याला न्यूसन्स म्हणजे काय, तो उपद्रवी आहेत हे टू, हे आपल्याला उपद्रव करतात. इवन सो दीज ट्रबलसम अॅनिमल टू हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस इन नेचर, म्हणजे हे अॅनिमल जरी आपल्याला त्रासदायक असले तरी सुद्धा ह्याचा सुद्धा उपयोग आहे नेचरला, हा नेचरमध्ये याचा उपयोग आहे. पुढे बघा, जे आपल्याकडे वी हॅव सीन दॅट अॅनिमल अराउंड अस कॅन बी ग्रुप्ड इन डिफरंट वे, म्हणजे आपल्याला जे अॅनिमल जे आहे त्याच्यामध्ये गट केलेले आहेत. बघा हा आपण कोणते कोणते गट केलेले आहेत. हाऊ एव्हर व्हेन सायंटिस्ट क्लासिफाय अॅनिमल्स दे लुक ॲट मोर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अॅनिमल, लेट अस सी हाऊ दे आर. बघा आता हे वेगवेगळ्या पद्धतीने हे केलेले आहे क्लासिफाय. पहिलं आहे वी सकल अवर यंग्स, म्हणजे हे आपल्या प्राण्यांना दूध पाजतात. द यंग वन्स ऑफ अॅनिमल लाईक काऊ डॉग गोट रॅट ग्रो अप ऑन देअर मदर मिल्क, म्हणजे बघा हे आपल्या छोट्या पिल्लांना दूध पाजतात,
त्यांचा एक गट केलेला आहे. हा, वी सकल अवर यंग वन्स, आम्ही आमच्या मुलांना दूध पाजतो. दीज ॲनिमल हॅव फोर लेग्स, दे हॅव हेअर ऑन द बॉडी, दे हॅव एक्स्टर्नल इयर, म्हणजे त्यांना कान आहेत, त्यांच्या बॉडीवरती केस आहेत आणि चार पाय आहेत. हा एक गट झाला. हा, दुसरा आहे वी फ्लाय, बर्ड हॅव ओनली टू लेग्स, दे हॅव टू विंग्स टू फ्लाय, देअर बॉडी इज कवर्ड विथ फीदर्स. ते आकाशात उंच उडतात, त्यांचे बॉडीवरती पंख आहेत, बरोबर. ह्यांचा एक गट वी फ्लाय. देअर आर डिफरंट टाइप्स इन फ्लाइंग एबिलिटीज ऑफ डिफरंट बर्ड. द इगल कॅन सोअर हाय इन टू द हाय अँड स्टे इन द एअर फॉर अ लॉंग टाइम. मग हे उडणाऱ्या पक्ष्यांच्यात पण गट आहे. आता इगल हा उंच उंच खूप वेळ राहू शकतो, पण तीच हे नाही, ती जास्त वेळ नाही आकाशात उंच म्हणजे उडूच शकत नाही, अगदी थोडीशी बघा हे लगेच खाली बसते. किंवा कॉक, बट द कॉक डज नॉट फ्लाय हाय, हाय होऊ शकत नाही, उंच उडू शकत नाही, तो लगेच खाली येतो. तिसरा आहे वी लिव्ह इन वॉटर. बघा हे वॉटर मधलं राहणारा कोण आहे, दाखवला इथे फिश. आणि मग फिश का वॉटर मध्ये राहू शकतो हे बघा, ह्याचे हे दिलेत, फिन्स आहेत त्याला, स्केल्स आहेत त्याच्या बॉडीवरती आणि गिल्स आहेत त्याला श्वास घेण्यासाठी, आणि हे त्याचे आईज दाखवले. दीज आर मेनी डिफरंट काइंड ऑफ फिश, देअर आर मेनी डिफरंट काइंड ऑफ फिश, दे लिव्ह इन वॉटर. फिश हॅव फिन्स, दे यूज देअर फिन्स टू मूव्ह इन वॉटर. फिन्सच्या साह्याने किती फिन्स आहेत बघा, त्याच्यामुळे तो मूव्ह करतो इकडून तिकडे, तिकडून इकडे, डायरेक्शन बदलतो. दे यूज देअर फिन्स टू मूव्ह इन वॉटर, दे आर स्केल ऑन फिश बॉडी. स्केल्स असं बघा, खवलं, जे फिश खाणारे आहेत त्यांना माहिती असतील त्याच्या अंगावरती खवलं असतात ती. पुढे आहे वी क्रीप अँड क्रॉल. क्रॉल म्हणजे सरपटणारे प्राणी. कॅमेलिऑन, हाऊस लिझार्ड, स्नेल्स आर ॲनिमल दॅट क्रॅप, दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. म्हणजे हे सरपटणारे प्राणी आहेत आणि त्यांच्या बॉडीवरती स्केल्स असतात. कॅमेलिऑन अँड हाऊस लिझार्ड हॅव फोर लेग्स, बट दीज लेग्स आर व्हेरी शॉर्ट. पाय आहेत त्यांना, पण ते खूप छोटे आहेत. द स्नेक डज नॉट हॅव एनी लेग, म्हणजे त्याला अजिबात पाय नाही आहेत सापाने. हे ॲनिमल क्रॉल किंवा क्रीप करतात, बरोबर. वी क्रीप अँड क्रॉल. पुढे आहे वी आर कॉल्ड इन्सेक्ट, म्हणजे ही इन्सेक्ट एक प्रकार आहे. बटरफ्लाय हॅव विंग्स टू, बट वी डोंट कॉल देम बर्ड. बटरफ्लायला सुद्धा विंग्स आहेत, पण आपण त्याला बर्ड म्हणतो का, तर नाही, कारण ते इन्सेक्ट आहेत. दे आर इन्सेक्ट, दे आर स्मॉलर दॅन बर्ड, छोटे आहेत बर्ड पेक्षा, बरोबर. बिसाइड दे हॅव सिक्स लेग्स, आणि त्यांना सहा पाय असतात. हे बघा इथे ही बी दिसलेली आहे तुम्हाला, माशिकेला सुद्धा सहा पाय, तसेच इन्सेक्ट्सना ह्या म्हणजे बटरफ्लायला सुद्धा सिक्स लेग्स असतात. ॲनिमल विथ सिक्स लेग्स आर कॉल्ड इन्सेक्ट, सो बटरफ्लाईज आर इन्सेक्ट. सहा पायाच्या ह्याला इन्सेक्ट म्हणतात. बटरफ्लायला सुद्धा सहा पाय असतात, त्याला सुद्धा इन्सेक्ट म्हणतात. मॉस्किटोज, हाऊस फ्लाईज अँड कॉकरोच आर इन्सेक्ट टू, म्हणजे मच्छर, घरात माशी असते बघा आपली ती, आणि हे कॉकरोच, हे सुद्धा इन्सेक्ट आहे. पुढे दिलंय डू यू नो, बॅट हॅव विंग्स बट दे डू नॉट फीचर्स ऑफ द बट दे डोंट हॅव फिदर्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवरती फिदर्स नसतात, त्यांना विंग्स असतात पण फिदर्स नसतात. यंग वन्स ऑफ बॅट फीड ऑन देअर मदर मिल्क, म्हणजे त्याचे यंग वन्स सुद्धा त्याच्या आईच्या दुधावरती फिरतात. बघा ह्याला पंख असतात, विंग्स आहेत, पण पिसं नाही आहेत, फिदर्स नाही आहेत त्याच्या अंगावरती. बॅट आर नॉट बर्ड लाईक क्रोस, पॅरो, पॅरोट, कॉक, हा यांच्यासारखा बर्ड नाही. दे आर इन्क्लुडेड इन द ग्रुप ऑफ काऊ, टायगर, डिअर अँड माऊस, म्हणजे हा गाय, वाघ ह्याच्या गटामध्ये मोडतो. का? कारण तो त्याच्या पिल्लांना दूध पाजतो. त्याला विंग्स आहेत पण फिदर्स नाही आहेत, पंख आहेत पण पिसं नाही आहेत. समजतंय? पुढे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलंय. इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप वुड यू पुट द ऑल अँड मॉनिटर लिझार्ड, म्हणजे घोरपड, बघा मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड, अँड कॅट, म्हणजे तुम्ही ह्याच्यापैकी कोणत्या ह्याच्यामध्ये मॉनिटर लिझार्ड आणि कॅटला टाकाल. पहिला ग्रुप आहे काऊ, डॉग, गोट. वी सकल अवर यंग वन्स, म्हणजे आम्ही आमच्या प्राण्यांना दूध पाजतो, त्या ग्रुपमध्ये टाकणार. की काऊ, स्पॅरो, पॅरोट आणि क्रो हे फ्लाय करतात, याच्यामध्ये टाकणार घोरपडला आणि कॅटला नाही, याच्यात तर बिलकुल नाही येणार. कॅमेलिऑन, हाऊस लिझार्ड अँड स्नेल, वी क्रॅव्हल, बघा वी क्रॉल, या वी क्रॉल म्हणजे आम्ही सरपटतो, वी क्रॉल.
याच्यामध्ये टाकाल, कुठे टाकाल तुम्ही? तर आपण ह्या लिझार्डला आणि कॅट लिझार्डला आपण ह्याच्यात टाकू, वी क्रॉल. वी क्रॉल मध्ये लिझार्ड येईल आणि इथे बघा, इथे लिझर्ड येईल, कोणती? मॉनिटर लिझर्ड. आणि इथे तुमचा कॅट येईल, वी सकल अवर यंग वन्स. बरोबर. दिस वॉज ऑल अबाउट अ फ्यू ॲनिमल वी आर फॅमिलियर विथ, बट देअर आर मेनी मोर ॲनिमल इन द वर्ल्ड. म्हणजे हे आपण ठराविक ॲनिमल बघितले, त्याच्याशी आपण फॅमिलियर आहोत, पण तिथे म्हणजे पूर्ण अर्थवरती भरपूर ॲनिमल आहेत. देअर आर अ लॉट ऑफ डिफरंट इन कलर, शेप, साईज ऑफ ॲनिमल. दीज देअर आर डिफरन्स इन द वे दे मूव अँड द प्लेस वेअर दे लिव्ह इन. म्हणजे त्यांच्या साईजमध्ये कलरमध्ये खूप डिफरन्स आहेत. ते ज्या प्लेसमध्ये राहतात किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणात राहतात पण डिफरन्स आहे. दिस डिफरन्स दॅट वी सी अमंग ॲनिमल गिव्ह राईज टू लॉट्स ऑफ व्हेरायटी इन ॲनिमल. म्हणजे हा जो आपण फरक बघितलेला आहे त्याच्या रंग रूपामध्ये, त्याच्यामुळे त्यांच्या प्राण्यामध्ये व्हरायटी दिसते. आपण वेगवेगळे प्राणी व्हेरीफाय म्हणजे व्हेरीफाय नाही डिवाईड करू शकतो, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना डिवाईड करू शकतो. द नंबर ऑफ ॲनिमल दॅट लिव्ह इन द सी इज ऑल्सो व्हेरी लार्ज. देअर इज अ ग्रेट व्हरायटी अमंग देम. म्हणजे सी मध्ये राहणाऱ्या सुद्धा प्राण्यामध्ये खूप व्हरायटी आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न अबाउट ऑल सच ॲनिमल. डू ट्राय टू फाइंड मोर अबाउट डेम व्हेन यू आर ओल्डर. म्हणजे ह्याच्याविषयी अजून माहिती तुम्ही शोधू शकता जेव्हा तुम्ही मोठे होऊ शकाल. इथे आपला हा लेसन झालेला आहे. तसंच तुम्हाला एक्झरसाइज सोडवून हवे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला एक्झरसाइज सुद्धा सोडवून देईन.